Hello friends, welcome to all in English class. Today we are going to learn our remaining part of this lesson 1.6 Tiger Hills, written by General Ved Prakash Malik on page number 55. See, on another front, C Company and Ghatak Platoon under Lieutenant Balwan Singh also surprised the enemy this time along the difficult northeastern spur, and they obtained a toy pole just 30 meters from the top. या पैरेग्राफ मध्ये दुसऱ्या आघाडीवरती लेफ्टनंट बलवान सिंह यांच्या नेतृत्वाखाली सी कंपनी आणि घटक या कमांडोंच्या पलटणीने ईशान्येकडील अवघड डोंगराच्या टोकापासून केवळ 30 मीटर दूर असलेला भाग जो आहे तो भाग त्या जमिनीचा ताबा जो आहे तो ताबा घेतलेला आहे आणि यामुळे शत्रूंना सुद्धा आश्चर्यचकित करून सोडलेला आहे. शत्रूला सुद्धा धक्का बसलेला आहे कारण इतका अवघड भाग सुद्धा भारतीय सैनिकांनी जिंकलेला होता. सी नेक्स्ट पॅरेग्राफ ऑन पेज नंबर 56. ॲट 0400 hours ऑन 4th July, आफ्टर अ केअरफुली ऑर्केस्ट्रेटेड artillery bombardment, Sachin Nimbarkar and Balwant Singh, along with their men, approached Tiger Hill top by climbing a sheer cliff and caught the enemy awareness. After a spell of hand-to-hand fighting, they succeeded in the capturing the objective, although 18 grenadiers held the top now. Linking up with them was not easy when the initial surprise over of the enemy started gearing up the launching counter attacks. या पॅरेग्राफमध्ये लेखक सांगतात 4 जुलैला 4 वाजता अगदी स्किलफुली सचिन निंबाकर आणि बलवंत सिंग यांच्या टीमने उंच कडा ज्या आहे टायगर हिलच्या त्या सर केलेल्या आहेत. शत्रूला गाफील ठेवून त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी फाईट करून ते ठिकाण जे आहे ते ठिकाण मिळवलेलं आहे आणि 18 ग्रेनेडियर्सनी शिखर तर ताब्यात घेतलेलंच होतं. यावेळेला थोडंसं शत्रू शांत झाले पण पुन्हा शत्रूंनी प्रतिहल्ला जो आहे तो केलेला आहे. सी नेक्स्ट पॅरेग्राफ. वन ऑफ द मोस्ट डिफिकल्ट टास्क ड्यूरिंग द कोर्स ऑफ अ बॅटल इज टू मेंटेन वन्स होल्ड ऑन द ग्राउंड कॅप्चर्ड बिफोर द नेक्स्ट असॉल्ट कॅन बी लॉन्च्ड. थ्रू आउट द नेक्स्ट मॉर्निंग आर्टिलरी ड्युएल्स कंटिन्यूड, कॅसुलिटीज माउंटेन ऑन बोथ साइड्स. The grenadiers hung on to their the precarious perch with grit and determination. Grenadier Yogendra Singh Yadav and his team member exhibited exceptional courage during this assault. या पॅरेग्राफमध्ये लेखक सांगतात सर्वात कठीण गोष्टीपैकी गोष्ट जी आहे ती या ठिकाणी योगेंद्र सिंग यादव यांच्या टीमने केलेली आहे. आणि त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळेला आपण एक एक ठिकाण सर करत पुढं जात असतो पुढचं जिंकायचं आहे पण जिंकलेलंही आपल्यास ताब्यात ठेवणं ही खूप मोठी जबाबदारी जी आहे ती सैनिकांवरती होती आणि हे काम भारतीय सैनिकाने अगदी हिमतीनं आणि दृढ निश्चयानं करून दाखवलेलं आहे. आणि त्यांचं धैर्य जे आहे ते अतुलनीय असं धैर्य होतं. योगेंद्र सिंग यादव यांची टीम त्यांच्या सहकाऱ्यांनीसुद्धा धैर्याचं प्रदर्शन जे आहे या युद्धामध्ये दाखवून दिलेलं होतं. सी नेक्स्ट पॅरेग्राफ. ॲट दिस स्टेज 8th Mount Division realized that it would not be possible to evict the enemy from Tiger Hill completely as long as his supply lines along the western spur were intact. Mohinder Puri and MPS Bajwa then issued orders to 8 ships to attack and captured Helmet and India Gate so that enemy reinforcements to Tiger Hill top could be prevented. The move was also intended to cut off the enemy's supply route. या ठिकाणी लेखक सांगतात 8th Mount Division या तुकडीतील सैनिकांच्या असं लक्षात आलं की जोपर्यंत
पश्चिमेकडील डोंगराच्या पुढे असलेल्या सपाट जमीन आहे आणि त्या जमिनीवरून त्या ठिकाणी शत्रूंना पुरवठा जो होत होता तो पुरवठा सुरळीत चालू होता. त्यामुळं तो पुरवठा जर शत्रूंचा थांबवायचा असेल तर या ठिकाणी इंडिया गेट आणि हेल्मेट या ठिकाणी हल्ला करून हे दोन्हीही ठिकाण ताब्यात घेणं महत्त्वाचं आहे. हे मोहिंदर पुरी आणि एम पी एस बाजवा यांनी 8 फलटणीच्या त्या डोंगरी तुकडीच्या शिकांना सांगितलं की ते आधी तुम्ही ताब्यात घ्या, त्याच वेळेला आपण त्या ठिकाणी शत्रूंचा ओढा जो आहे तो थांबवू शकणार आहोत. तो शत्रूंचा पुरवठा जर आपण थांबवला तरच आपण खऱ्या अर्थानं टायगर हिल हे ठिकाण मिळवण्यासाठी आणि मिळवू शकणार आहोत. सी नेक्स्ट ऑन पेज नंबर 57. डिस्पाईट हेवी कॉशलिटीज 8 शीख एक्सप्लॉइटेड इट्स सक्सेस अप टू हेल्मेट अँड कॅप्चर दिस ऑब्जेक्टिव्ह ऑन 5 जुलै. या पॅरेग्राफमध्ये लेखक सांगतात टायगर हिलच्या पश्चिमेकडील जो भाग जो आहे डोंगराळ अशा पट्ट्याचा आहे आणि जो साधारण 1.5 किलोमीटरपर्यंत पसरलेला होता. या 8 फलटणीच्या शिखांना तिथं त्या ठिकाणी थांबवण्यात आलेलं होतं. तो असा उंच चढण असलेला खडकाळ भाग आहे. मेजर रवींद्र सिंग आणि लेफ्टनंट आर के सेरावत यांच्या नेतृत्वाखाली उभी असलेली ही 8 शिखांची फळी जी आहे ती फळी आणि 4 JCO आणि 52 सैनिक यांचा समावेश याच्यामध्ये होता. त्यांनी या कठीण प्रसंगामध्ये अशा या त्या प्रतिकूल वातावरणामध्ये इंडिया गेटवरती कब्जा मिळवला. या लढ्यामध्ये सुभेदार निर्मल सिंग यांनी या तुकडीचं नेतृत्व केलेलं होतं आणि शत्रूंशी प्रतिहल्ला करून जीवितहानी झालेली आहे. पण या ठिकाणी या 8 शिखांनी हेल्मेट या ठिकाणावरती ताबा मिळवलेला आहे आणि 5 जुलैला हे यश त्यांना मिळालेलं आहे. सी नेक्स्ट पॅरेग्राफ. द एनिमी लॉन्च्ड 2 काउंटर अटॅक्स विथ 40-50 पर्सनल बट 8 शीख फॉट ग्लँटली अँड वॉज एबल टू रिपल्स देम. नायब सुभेदार कर्नल सिंग अँड रायफल मॅन सतपाल सिंग हू वेअर पार्ट ऑफ द पल्टन डिप्लॉईड ऑन द रिव्हर स्लोप ऑफ हेल्मेट शोड एक्सेप्शनल करेज. इन वन ऑफ दीज काउंटर अटॅक्स कॅप्टन कर्नल शेर खान ऑफ द पाकिस्तान आर्मी वॉज किल्ड. हिज बॉडी वॉज सबसिक्वेंटली हँडेड ओव्हर टू द पाकिस्तानी अथॉरिटीज. Other bodies of the Pakistani soldiers found scattered around the battleground were collected and buried appropriately. या ठिकाणी लेखक सांगतात 40-50 सैनिकांसह शत्रूने प्रतिहल्ला केलेला आहे भारतीय सैनिकांवरती. पण भारताच्या 8 पलटणीच्या शिखांनी मोठ्या धैर्यानं लढा दिला आणि शत्रूंना परतवून लावलेलं आहे. हेल्मेट या ठिकाणाच्या उलट्या उतरणीवर असलेल्या तुकडीचा जो भाग आहे तिथं नायब सुभेदार कर्नल सिंग आणि रायफलधारी सैनिक सतपाल सिंग यांनी असामान्य धैर्य दाखवलेलं आहे, शौर्य दाखवलेलं आहे. आणि या हल्ल्यामध्ये पाकिस्तानच्या कॅप्टन कर्नल शेर खान मारले गेलेले आहेत. त्यांची बॉडी जी आहे पाकिस्तानी अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली आणि या युद्धभूमीवर पसरलेले अनेक पाकिस्तानचे सैनिक जे आहेत त्यांची पार्थिव जी आहे योग्यरित्या त्याचा दफनविधी करण्यात आलेला होता. सी नेक्स्ट पॅरेग्राफ. इन न्यू दिल्ली आय हॅड रिमेंड अँशियस ऑल थ्रू द नाईट ऑफ 3 जुलै. द नेक्स्ट मॉर्निंग कृष्ण पॉल GOC 15 कॉप्स रँक अप ॲट 0600 आर्स टू इन्फॉर्म मी दॅट 18 ग्रेनेडियर्स हॅड कॅप्चर्ड टायगर हिल टॉप अँड अल्सो दॅट हेवी फायटिंग वॉज गोईंग ऑन. आफ्टर कन्सल्टिंग हिम अँड निर्मल चंद्र बीच वी डिसाइडेड अवेट कन्फर्मेशन फ्रॉम द GOC 8 माउंटन डिव्हिजन ॲट 0730 आर्स. मोहिंदर पुरी कन्फर्म टू मी दॅट द एनिमी वुड नॉट बी एबल टू डिसोलेज 18 ग्रेनेडियर्स फ्रॉम टायगर हिल टॉप. आय ड्यूली इन्फॉर्म ब्रिजेश मिश्रा अँड द प्राईम मिनिस्टर हू वॉज शेड्युल्ड टू ॲड्रेस
A public meeting in Haryana at 1,000 hours. The defense minister was on his way to Amritsar when he landed at the airport. I gave him this exciting news. या पैरेग्राफ मध्ये लेखक सांगतात, 3 जुलैच्या रात्री नवी दिल्ली, मी अस्वस्थच होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता GOC 15 कॉपरच्या क्रिशन पॉल यांनी 18 ग्रेडेनियर्सनी टायगर हिल टॉप ताबा मिळवला आहे आणि अजूनही लढाई चालू आहे असं फोनवरून कळवलेलं होतं. त्यांच्याशी क्रिशन पॉल आणि निर्मल चंद्रवीज यांच्याशी चर्चा केल्यानंतर लेखकाने GOC 8 माउंटन डिव्हिजनकडून या घटनेला त्या ठिकाणी पुरावा पुष्टी मिळण्याची वाट पाहण्याचा निर्णय घेतला. 7:30 वाजता मोहिंदर पुरींनी लेखकाला खात्रीपूर्वक सांगितले की 18 ग्रेनेडियर्सना आता टायगर हिल टॉपवरून शत्रू हलवू शकणार नाहीत. लेखक ब्रजेश मिश्रा आणि पंतप्रधानांना त्यानुसार योग्यरित्या त्या ठिकाणी सूचना दिली, सूचित केलं. सकाळी 10 वाजता हरियाणामध्ये सार्वजनिक सभेत पंतप्रधानांचे भाषण होते. संरक्षण मंत्री अमृतसरला निघाले होते. विमानतळावर उतरल्यानंतर लेखकाने त्यांना ही रोमांचक बातमी जी आहे, हा विजय जो आहे, त्या विजय त्यांच्याशी शेअर केलेला आहे. सी नेक्स्ट पॅरेग्राफ. The date 4th July 1999 was important for one more reason. Nawaz Sharif was due to meet the US President Bill Clinton later in the day. About 10 to 15 hours before their meeting, we made sure that the whole world came to know about the recapture of Tiger Hill and thus the likely outcome of the war. Yeah. पॅरेग्राफमध्ये लेखक सांगतात, 4 जुलै 1999 ही तारीख जी आहे ती आणखी एका कारणासाठी महत्त्वाची होती, कारण त्याच दिवशी नवाज शरीफ अमेरिकेचे अध्यक्ष बिल क्लिंटन यांची भेट घेणार होते आणि या भेटीच्या आधी 10 ते 15 तास आधी टायगर हिल हे या ठिकाणी टायगर हिलवरती ताबा मिळवलेला होता आणि ही बातमी आता संपूर्ण जगाला समजलेली होती आणि या युद्धाचे परिणामसुद्धा सगळ्यांपर्यंत पोहोचलेले होते. भारताने हा खूप मोठा विजय जो आहे तो विजय मिळवलेला होता. सी नेक्स्ट पॅरेग्राफ. For some time, Pakistan even denied the existence of such mountain feature and labeled the entire operation as a figment of our imagination. The loss of Tiger Hill was a hard physical and psychological blow. In India, a wave of jubilation and relief replaced the gloomy mood of the people. या ठिकाणी लेखक सांगतात, पाकिस्तानसाठी टायगर हिल गमावणं हा फार मोठा भौतिक आणि मानसिक आघात होता, पण भारतासाठी हा आनंदाचा क्षण होता, हा आनंदोत्सव होता. सी नेक्स्ट पॅरेग्राफ. ऑन पेज नंबर 58. On 8th July, after the entire Tiger Hill objective had been cleared and the situation stabilized, 18 grenadiers hosted a Indian tricolor on Tiger Hill top. Throughout its tenure in the nearly 2 months long war, the battalion acquitted itself with high professionalism and the honor, displaying unshakable determination and collective valor. All its members covered themselves with glory and notched up 2 of the finest victories for the Indian Army. After a war, as the battalion requested a UN mission, Army headquarters sent it to the Sierra Leone. There too, the battalion successfully carried out a major rescue operation. या पॅरेग्राफमध्ये लेखक सांगतात, 8 जुलै रोजी संपूर्ण टायगर हिल हे उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर आणि परिस्थिती स्थिरस्थावर शांत झाल्यानंतर 18 ग्रेनेडियर्सने टायगर हिलच्या शिखरावरती भारतीय तिरंगा फडकवला. जवळपास 2 महिने चाललेल्या या युद्धकाळात संपूर्ण बटालियनने उच्च कोटीचा सैनिकी बाना दाखवून दिलेला आहे, स्वतःला सिद्ध केलेलं आहे. त्यांच्यामध्ये असलेला ठाम दृढ निश्चय आणि सामूहिक शौर्य ह्यामुळंच आज टायगर हिल जे आहे ते भारताकडे राहिलेलं आहे.
या भारतीय सैनिकांच्या या विजयाची परंपरा जी आहे त्या विजयाच्या परंपरेमुळे या बटालियनला संयुक्त राष्ट्रसंघाची मोहीम हाती घेण्याची विनंती केली. लष्कराच्या मुख्यालयाने त्यांना सेरा लिओन पश्चिम आफ्रिका येथे पाठवले. तेथेही या बटालियनने ऑपरेशन कुकरी हे मोठे बचाव कार्य यशस्वीरित्या पार पाडलेले आहे. हियर आवर लेसन कंप्लीटेड. हियर वी विल स्टॉप. थँक्यू.